संपूर्ण भारतात आजादीचा 75वा अमृत महोत्सव ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला, पण मुंबईतील कांदिवली पूर्व क्रांतीनगर येथील वन विभागातील नागरिकांना अजूनही कोणत्याही प्रकारचे वीज कनेक्शन नाही, त्यांना पिण्यासाठी पाणी नाही. या सर्व गोष्टींचा फायदा येथील माफिया घेत आहेत. काही घराला मीटर असूनही वीज बिल न देणे, तर काही घरात तर वीज मीटरच नाही, त्यांच्याकडून अंदाधुंदपणे पैसा उकळणे. बृहमुंबई महानगरपालिकेचे पाणी कनेक्शन नसल्याने चोरीचे पाणी दिले जाते, पण ते सुद्धा फक्त 10 मिनिटे. अशातच पिण्याच्या पाण्यासाठी एका घरातून तब्बल 500 रुपये घेतात. तसेच वीज कनेक्शनसाठी 1500 ते 2000 रुपये एका खोलीमागे माफियावाले घेतात. कसं तरी स्वतःचे पोट भरून जाणारे हे वनविभागातील नागरिक बळजबरीने तसेच घाबरून या माफियांना पैसे देतात. जेव्हा मुंबई न्यूज 24 तेथील स्थानिक नागरिकांशी संवाद साधला तेव्हा ते काय म्हणाले हे पाहूयात. अभी आपने यहाँ पे जो लाइट का कनेक्शन है वो सब दिख रहा है, तो यहाँ पे मतलब आपके लाइट के कनेक्शन के पीछे क्या मतलब कितना पैसा लेते हैं या फिर क्या लेते हैं? 2000-5000 लेते हैं. बिल आता है 14-14 रुपया इनुट गिरता है. 2000 आता ही है लाइट का. आपका अगर मीटर ही नहीं है तो कौन से बेस पे आपका पैसा लेता है? मतलब 600-700 चालू. लेकिन किसी भी घर पे मीटर नहीं लगाया गया? नहीं, 2000 मीटर आता है. 1400-1500 मीटर आता है. ऐसे मीटर लगा के बहुत ज्यादा बिल आता है. वो मीटर से कोई हमको मतलब नहीं. अगर मुझे काम पड़ता है कोई चीज के लिए, अगर हमको आज कुछ बनाना बाहर लड़की है लड़के के लिए, तो ये जब मीटर है तो मीटर बिल उनके पास ही आएगा. हमारे पास क्या है? वो मीटर से हम लोग नहीं, 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 नहीं से हम लोग मतलब नहीं. पानी का 600 रुपये दे रहे हम. 10 मिनट का 4 रुपया एक मिनट का भरना है तो भरो, नहीं तो जाओ अपने घर. यहाँ पे ऐसा हो रहा है. 40 रुपये अभी ऐसे गरीब. ये देखो अब इनके पास कौन है कमाने वाला? इनका आदमी नहीं है, इनके पास नहीं है कमाने वाला. देखो ये खड़ी है, वो किधर गई? ऐसा पानी मेरे पास नहीं है. पानी कहाँ से लाएंगे? कालच आम्ही लोक 13 तारखेला सीनियर साहेबांसोबत आम्ही भेट घेतली की काळीचे आग लागलेली आम्ही तात्पुरती ती विझवली आहे. त्याच्यासाठी सर्व नागरिक इथे भीतीच्या माहोल म्हणे आहेत की आप्पापाड्या जांभरुशी इथे आग लागले, राहिले फक्त क्रांतीनगर. तर आणि परवा दिवशी इथे आग लागलेली आम्ही पोरांनी तात्काळ तिथे आग विझवली. मग त्याच्यानंतर आम्ही एक आमचं शिष्टमंडळ घेऊन कुराड पोलीस चौकीला गेले. तिकडचे सिनियर पोलीस आयुक्तांसंग आमची भेट झाली. ते सिनियर पोलीस आयुक्त बोलले की आपण एक संयुक्त मीटिंग लावू, आणि त्या मीटिंगच्या बाबतीत आजचा आम्हाला टाईम दिलेला, पण काही कारणापेक्षा त्यांना काम आले म्हणून ती मीटिंग कॅन्सल करण्यात आली. आणि आता आम्ही आमच्या इकडे आमच्या लोकांसाठी वस्तीसाठी आम्ही एक असं प्रण घेणार आहेत की येणाऱ्या काही दिवसात आमचं पुनर्वसन करावं, अशी आम्हाला वन विभागाला पण विनंती आहे. आणि आपल्या सरकारी लोकांना पण विनंती आहे की आम्हाला इथे आमचं पुनर्वसन करावे, नाहीतर आम्हाला कुठेतरी संरक्षण करावे, कारण की आगीच्या भीतीने आम्ही इथे स्वस्त झालेले आहोत. तर येणाऱ्या काळात आम्हाला जर का रूम नाही तुम्ही दिल्या, तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठा असा मोर्चा नेशनल पार्क संजय गांधी उद्यानापर्यंत आम्ही सर्वेला घेऊन तिकडे आम्ही आंदोलन करू. अजून वनविभाग या नागरिकांची किती परीक्षा घेणार आहे? तसेच या वनविभागात बेकायदेशीरपणा वीज कनेक्शन व पाणी कनेक्शन देऊन बेधुंद पैसे उकळणाऱ्या माफियांवर वनविभाग तसेच स्थानिक पोलीस काय कारवाई करणार आहे हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा.